याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सेवेची प्रस्तावना काय आहे, म्हणजे सेवा म्हणजे काय आहे हे आपण बघितलेलं होतं. आता त्याच्यानंतर आपण बघू सेवेची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, त्याचा एक गुणधर्म म्हणजे ते कशाच्या उपयोगी येत आहे, सेवा म्हणजे काय आहे आणि ती कोणत्या उपयोगात पडत आहे ते जाणून घेणं म्हणजेच सेवेची वैशिष्ट्य. त्यामध्ये जसं आपण एक व्याख्या बघितली होती याच्या आधी, ठीक आहे, कोणती, तर सेवा म्हणजे संघटना आणि त्याचा उपयोग उद्योगात किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा होत असतो, त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा होत असतो. तर यामध्ये सेवेची वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे उत्पादित वस्तूंची विक्री व विक्रय संवर्धनाला अनुकूल. सेवा म्हणजे काय आहे, तर अतिशय आपण जर बघत असतो विपणन, ठीक आहे, विपणनामध्ये विक्री हा फार महत्त्वाचा घटक आहे. तर विक्री करत असताना विक्रय संवर्धनाला अनुकूल असा घटक आहे तो म्हणजे सेवा, कारण उत्पादित होणारी जी वस्तू आहे ती सेवेच्या माध्यमानेच आपल्या समोरसमोर जात असते. त्याच्यानंतर दुसरा आहे अर्थव्यवस्थेतील व्यापार व औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाला चालना. सेवा देण्याचं कार्य कोण करत असतं, व्यक्तीच करत असतात, त्या व्यक्तींच्या मार्फतच अर्थव्यवस्था घडत असते. जसं आपल्या देशामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती कशी आहे ती आपल्याला जाणून घ्यायची फार गरज पडत असते, ठीक आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही घटना घडत असतात त्याचा संपूर्ण संबंध कुठे येत असतो, सेवेशी येत असतो, म्हणजेच व्यापार आणि औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय, इंडस्ट्रियल एरिया, ठीक आहे. तर या औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा काय होत असते, जसा विकास जसा जसा होत असतो तो कोणाच्या माध्यमाने होत असतो, सेवेच्या माध्यमाने होत असतो, आणि त्यामुळे त्याला काय मिळत असते, चालना मिळत असते. म्हणून काय आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे सामाजिक आर्थिक व राजकीय घटकांचे योग्य रीतीने संचालन. ज्या प्रकारे सामाजिक आणि आर्थिक व राजकीय घटक हे तीनही घटक फार महत्त्वाचे आहे, या तीनही घटकांचा योग्य रीतीने एक संचालन केलं पाहिजे ते सेवेच्या माध्यमानेच होत असते. त्याच्यानंतर आहे ग्राहकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा. ग्राहक कोण असतो, ग्राहक हा एक सुरुवातीचा बिंदू असतो, सुरुवातीचा नाही म्हणू शकत आपण त्याला, शेवटचा बिंदू, कारण विक्री खरेदी विक्री त्याच्या आधी काय होत असते, उत्पादन होत असते, म्हणजे उत्पादित वस्तू ही ग्राहकापर्यंत पोचते ना, तर ती काय असते, एक शेवटचा बिंदू असतो. पण त्या ग्राहकाच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडण्यासाठी सेवेचा फार उपयोग होत असतो. म्हणजे सेवा जर चांगल्या पद्धतीची असली तर काय होईल, ग्राहकसुद्धा हा संतुष्ट होईल. पण जर सेवा जर उच्च किंवा नीच अशी असेल तर काय होईल, नीच जातीची असेल तर त्याला काय होईल, ग्राहकाचं जीवनमान जे आहे ते सुधारणार नाही, ग्राहकाला पाहिजे त्या सेवेचा उपयोग होणार नाही. म्हणूनच सेवा ही काय करत असते, ग्राहकाचं जीवनमान सुधारत असते. त्याच्यानंतर आहे पाचवं रोजगारीच्या क्षेत्रात वाढ पर्यायाने देशाच्या विकास दरामध्ये सुद्धा काय होत असते, वृद्धी होत असते. म्हणजे रोजगारीचं क्षेत्र हे जवळपास सेवा क्षेत्रामध्येच येत असतो, कारण प्रत्येक व्यक्तीला रोजगाराची आवश्यकता भासत असते आणि ती सेवेच्या मार्फत होत असते. सेवा म्हणजे काय, तर एक प्रकारचा रोजगार आहे. जसं तुम्ही कुठेही काम करत असता तर तुम्ही त्या कंपनीला किंवा त्या एखाद्या उद्योगाला काय करत असता, सेवा देत असता, म्हणजे काय झालं, तुम्हाला रोजगार तर प्राप्त झाला, सोबतच तुम्हाला काय झालं, तुम्ही त्यांना एक सेवा प्रदान केली, म्हणजे सेवेच्या माध्यमाने काय झालं, रोजगारीमध्ये वाढ झालं. त्याच्यानंतर आहे सहावं विविध सोयी सवलती व समाधानाचे शोधन. म्हणजेच काय, तर सेवा ही प्रत्येकाला उपयोगी पडणारी एक अशी असा एक घटक असतो ज्यामध्ये विविध सोयी सवलती ह्या उपलब्ध झालेल्या असतात. अशा प्रकारची सेवेची वैशिष्ट्य होती आणि ही फार महत्त्वाची आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने सेवेचे स्वरूप, सेवेचे स्वरूप कसे असायला पाहिजे, तर एखाद्या ठिकाणी स्पर्धा चालू आहे, ठीक आहे. स्पर्धा म्हणजे काय, तर आपण मार्केटमध्ये जेव्हा बघत असतो एकाच क्वालिटी, जसं कपड्याचं दुकान आहे तर कपड्याच्या दुकानामध्येच काय चालू असते, स्पर्धा सुरू असते. स्पर्धा कशाला केली जाते, तर त्या एखाद्या व्यक्तीपेक्षा म्हणजे दुसऱ्यापेक्षा आपली वस्तू श्रेष्ठ आहे असं दाखवणं म्हणजेच काय आहे, स्पर्धा आहे, ठीक आहे. तर अशामध्ये काय होते, मग जे कमजोर उद्योग आहे किंवा कमजोर दुकानदार आहे त्याचं काय होते, तो बाजारपेठेतून हद्दपारच होतो असं आपण बघू. जसं दोन मोठे दुकानं असेल आणि त्याच्याबरोबर एक छोटं दुकान असेल, तर काय होईल, त्या दोन मोठ्या दुकानांमध्ये स्पर्धा सुरू असते आणि हा छोट्या दुकानदाराला काय होते, मग तिथे कुठल्याही प्रकारचं एक भाव मिळत नाही, म्हणून तो काय होतो, आपलं दुकानदारी बंद करून देते, म्हणजे काय होतो, तो मार्केटमधून हद्दपारच होत असतो. त्याप्रकारे म्हणजे काय होते, तर एक प्रकारे सेवा ही कशावर अवलंबून असते, ग्राहकांवर अवलंबून असते, आणि बाजारपेठेमधली जी परिस्थिती आहे ती कशी असते, स्पर्धेची असते. त्यामुळे काय होते, सेवा संस्थांच्या विकासामुळेच या सर्वांना एक काय मिळत असतो, दिलासा मिळत असतो.
स्पर्धेमध्ये जर टिकायचे असेल तर काय होईल, आपल्याला उत्तमोत्तम सेवा प्रदान कराव्या लागतील. जर याचा परिणाम आपल्याला कुठे दिसून येतो, सेवा क्षेत्रामध्ये दिसून येतो, आणि त्याचा तीव्र गतीने म्हणजे त्या विकासाला काय म्हणू शकतो आपण, एक वेग मिळत असतो. सेवा क्षेत्रामध्ये तीव्र गतीने वृद्धी होत असते. सेवेच्या ह्या स्वरूपावरूनच काय होत आहे, तीन विभाग पडत आहे किंवा तीन भाग पडते, ठीक आहे. जसं सेवेचे वर्गीकरण जर करायचे झाले तर काय होईल, तीन भाग पडत आहे त्याचे. पहिला आहे दृश्य सेवा, दुसरा आहे लाभकारक सेवा, आणि तिसरा आहे खरेदी विक्री करणाऱ्या संस्थेकरिता सेवा. ज्यामध्ये पहिला आहे दृश्य सेवा, ठीक आहे. दृश्य सेवा म्हणजे काय, ज्या आपल्याला डोळ्याने दिसत आहे. त्यामध्ये आता आपण एक उदाहरण घेऊ, परिवहन, ठीक आहे. परिवहन म्हणजे आपण ज्या बसमध्ये येणं जाणं करत असतो, किंवा आपण एक रेल्वेचं उदाहरण घेऊ, रेल्वेमध्ये सुद्धा आपण काय करत असतो, प्रवास करत असतो. ह्या काय आहे, दिसणाऱ्या सेवा आहे. म्हणजे काय झालं, या सेवांचा समावेश कुठे केला जातो, दृश्य सेवेमध्ये केला जातो. जसं आपण एखादी उदाहरण घेऊ, ज्या सेवेला आपण स्पर्श करू शकतो ती म्हणजे दृश्य सेवा. त्याच्यानंतर दुसरा आहे लाभ देणारी सेवा. लाभ देणारी सेवा म्हणजे कोणती, तर आता एक ताजं उदाहरण आहे. जसं आपल्या चंद्रपूरमध्ये कोविड-19 एक दवाखाना जो ओपन झालेला आहे, त्यामध्ये जे डॉक्टर्स काम करत आहे ते काय करत आहे, आपल्याला एक लाभ देणारी सेवा म्हणजे काय, तर ते आपल्याला औषध देत आहे, म्हणजे आपण काय होता, बरे होत आहो, म्हणजे काय झालं, आपल्याला लाभ प्राप्त झाला. त्याच्यानंतर आहे विमा. विमामध्ये सुद्धा आपल्याला एक सेवा मिळत असते. ती कोणती असते, आपल्याला जर काही झालं तर ती आपल्याला काय करत असते, पैसे देत असते. म्हणजे काय झालं, ही सुद्धा एक लाभ देणारी सेवा आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे खरेदी विक्री करणाऱ्या सेवा, ठीक आहे. जसं आता विक्रय प्रक्रियेचा वेग जो आहे तो कसा आहे, दिवसेंदिवस वाढता आहे, म्हणजे तो वाढला पाहिजे. त्यामध्ये काय होऊ शकते, वृद्धी होऊ शकते. आणि ती घडवून आणण्याकरिता ज्या सेवा असतात त्या कार्य करत असतात. जसं खरेदी विक्री करणाऱ्या संस्थेकरिता सेवा कोणकोणत्या असू शकतात, जसं जाहिरात आहे, ठीक आहे. ठोक व किरकोळ व्यापाऱ्यांनी पुरवलेली व्यापारी सेवा आहे. अशा प्रकारच्या सेवांमुळे काय होत असते, वृद्धी होत असते. म्हणजे एक आपण उदाहरण घेऊ, एखादी वस्तू जेव्हा तयार होत असते तेव्हा ते काय करत असते, निर्मिती होत असते त्या वस्तूची, ठीक आहे. मग ती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे कोण करत असते, एक विपणन व्यवस्था करत असते, ठीक आहे. किंवा एखादी संस्था करत असते, ती संस्था म्हणजे काय आहे, एक सेवा आहे. अशा प्रकारे हे काय होतं, एक वर्गीकरण होतं, सेवेचं वर्गीकरण तीन भागांमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू सेवा विपणन म्हणजे काय.